लक्ष्मण पवार, ऊसतोड मजूर ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचा प्रवास। ढोणेवाडीतील लक्ष्मण पवार या युवकाने आपल्या गरिबी व 1800 दारिद्र्य या परिस्थितीवर मात करून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यामध्ये यश संपादन करून यशस्वी झाला आहे। लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने ऐन तारुण्यात लक्ष्मणवर घरची जबाबदारी आली। कमवा व शिका हा मंत्र बाळगून लक्ष्मणने ऊसतोड मजूर, लाईट फिटिंग करणे यासह मिळेल ती मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा गाडा व शिक्षणाचा खर्च चालवून यशस्वी झाला। आज अनेक युवकांना तो आदर्श ठरत आहे। प्राथमिक माध्यमिक शिक्षण ढोणेवाडीत घेऊन विज्ञान शाखेची पदवी मिळवली आहे। भारतीय सैन्य दलात भरती होण्याची इच्छा होती। गेल्या 3 वर्षापासून तो सराव करीत होता। भरती होणार हीच जिद्द बाळगलेल्या लक्ष्मणने अखेर भारतीय सैन्य दलात यश मिळवून लक्ष्मण रेखा पार केली आहे। एका गरीब घराण्यातील व कोणाचीच मदत नसताना केवळ जिद्दीने लक्ष्मण याने हे यश मिळवणे हे वाखाणेजोगे आहे। या प्रसंगी तो म्हणतो, लहानपणापासूनच अनेक संकटांना सामोरे जात मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले। हे शिक्षण पूर्ण करीत असतानाच भारतीय सैन्य दलात भरती व्हावे ही माझी इच्छा होती। भरती होण्यासाठी जिद्द, कष्ट या जोरावर मी व्यायाम व अभ्यास करून यश संपादन केले। माझी आई, आजी, आत्ती, नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी दिलेले पाठीवरची थाप मला प्रेरणा देत गेली। यामुळेच आजच्या युवकांनी इतर गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे तो सांगतो। त्यानंतर ना January 2020 एप्रिलमध्ये मेडिकल आल्या, त्या मेडिकल मी पास झालो, पण लॉकडाऊनच्या कारणामुळे थोडी भरती प्रोसेस बंद पडली आणि शेवटी 21 जानेवारी 2021 निकाल आला आणि त्या निकालामध्ये पास झालो। या माझ्या सर्व कार्यासाठी माझी घरातली आई, आजी, आत्ती यांचं सहकार्य लाभलं, तर गावातली परिस्थिती नाही तर सगळ्यांचं मला मार्गदर्शन मिळालं। या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी इथं आलो। या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। देशसेवा करण्यासाठी माझा प्राण जरी गेला तरी मी तयार आहे, कारण देशसेवा करणे माझा मी देश भारत देशामध्ये जन्माला आलो आहे आणि देशसेवा करणे हा माझं कर्तव्य आहे आणि कर्तव्यच पार पाडते मी। युवक आता युवकडून मी एवढं सांगते की नुसता आपलं शाळा कॉलेज न करता आपला एक देशसेवा म्हणा किंवा एक स्वतःचा बिझनेस म्हणा हे करण्यासाठी पुढाकार घ्यावा आपल्या युवकांनी, कारण सगळे काय करतात शाळा कॉलेजच्या नावाखाली कॉलेज करतात पण आई वडिलांचं काही त्यांनी विचार करत नाहीत, नुसता शाळा कॉलेज करतात आणि परत बाकीचं काय व्यसन लागते। त्यामुळे मी एवढंच सांगतोय की मी तुमचं ठरवलं देशसेवा करायची, पण आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा आणि त्यांचे कष्ट एक मनात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा, हा संदेश मी देत आहे। वडील नाही, आजा नाही, ते सगळे केलंय माझ्या नातवानं, तोच आशीर्वाद सगळ्यांचा। यश मिळेला नातवानं माझ्या नाव केला, तोच आशीर्वाद सगळ्यांचा।